पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवाल विरोधात सुनावणी सुरू. सरकारी वकिलांकडून 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी. विशाल अग्रवालवर शाईफेक. वंदे मातरम संघटनेकडून शाईफेक. पोलीस व्हॅनवर शाईफेकीचा प्रयत्न. पुणे हिट अँड रन प्रकरणी बालहक्क न्यायालयानं निकाल ठेवला राखीव. दुपारी 4:30 देणार निर्णय. पुणे पोलीस 7 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता. पुणे हिट अँड रन प्रकरणी वेदांत अग्रवाल दोन्ही पबमध्ये मिळून 75,000 दारू प्यायला. आरोपीने दारूच्या नशेत सुसाट गाडी चालवत केला अपघात. धनदणग्यांच्या गाडीखाली 2 लेकरं चिरडली गेली. अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा. अनिल देशमुखांचा थेट फडणवीसांवर निशाणा. पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी खोटा नरेटिव्ह सेट केलाय. धंगेकर खोटे नरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीही करू शकतात. मुरलीधर मोहोळांची ट्विट करत धंगेकरांवर टीका. गजानन कीर्तिकर यांची पक्षातून अकालपट्टी करा. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांची मागणी. मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून केली मागणी. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका. हेमंत सोरेन यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे. 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार. 16,09,000 विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा, अखेर संपणार. बालन्याय हक्क कोर्टाकडून देण्यात आलेला न्याय हा लज्जास्पद. वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अमृता फडणवीसांनी केलं ट्विट. भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. पोलिसांना मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. देशात घडामोडी होत असताना गायब झाले. स्वतःला स्वयंघोषित गांधी समजणारे गायब झाले. आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता अण्णा हजारेंवर निशाणा. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 30,000 महिलांना साडीचं वाटप रखडलं. लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर होणार पुन्हा साड्याचं वाटप. हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका आक्रमक. आणखीन एक अवैध पबवर पुणे महानगरपालिकेने केले कारवाई. संपूर्ण महाराष्ट्र 4,000 टँकरने पाणी पुरवठा, पाणी जपून वापरा. गुलाबराव पाटलांनी नागरिकांना केलं आवाहन. अमरावती तलाठी आणि रेती ट्रॅक्टरवाल मालक यांच्यात वाद. रेती वाहतुकीच्या रॉयल्टीवर मुद्द्यावरून वाद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उल्हासनगर महापालिकेला नालेसफाईला मुहूर्त मिळेना. महापालिका नालेसफाई कधी करणार, नागरिकांचा सवाल. रत्नागिरीच्या लांजात वीज पुरवठा नसल्यानं टंचाईग्रस्त भागातील पाणी पुरवठा रखडला. लांजा तालुक्यातील पूर्व भागात 3 दिवस भक्ती गेली. करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका. पावसामुळे तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान. अवकाळीमुळे बळीराजा चिंतेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.